सरकारने जे जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांना आम्ही मदत करतोय, पण आणखी ती मदत मिळाली नाही. मदत काय असं काय असं आज पाऊस आला आणि उद्या मदत होते का? मदत भेटणार. 12,000 कोटी या सरकारनं वाटले, आता उरलेले पण पैसे वाटले. सर पंचनामे पण झालेले नाही आहेत. पंचनामे नाही झालेच पाहिजे असं काही नसतं. सरसकट मदत दिल्या जाईल ना सर. उद्या गुढीपाडवा आहे. आनंदाचा शिधा आणखी गेलेला नाही आहे. विरोधक म्हणतायत दिवाळीचा शिधा पोहोचलेला नाही आहे. हा शिधा कधी पोहोचणार? काय त्यांनी कधी वाटला? विरोधकांनी कधी वाटला काय सांगा ना यांना. काय मी मागाही सांगितलं, दोन वर्ग तयार झाले या देशामध्ये. एक उपाशी कष्ट करून उपाशी झोपणारा आणि एक हरामखोरी करून तुपाशी खाणारा. हे सगळे तुपाशी खाणाऱ्याच्या सोबत उभे राहतात. काम काही कवडीचं करायचं नाही. कुठलाही काय आमदाराचं कोणतं काम असतं? 2,50,000 रुपये महिना भेटतं, 3,000 रुपये रोज गरज आहे का आमदाराच्या? त्याची गरज नाही आहे. काही आमदार जर सोडले तर हे चर्चेतूनच हा पगार वाढ झाला पाहिजे. पहिली गोष्ट असं लक्षात घ्या, 1 किलोनं काही पोट भरतं का? तुम्ही जेव्हा किमान वेतन काढलं सरकारच्या अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याचं आणि आमदाराचं खासदाराचं, तेव्हा 5 किलो मटन पकडलं आहे, अंडे पकडले 90, 2.5 किलो मच्छी पकडलेली आहे आणि 50 ते 60 किलो फळ फ्रूट पकडलेलं आहे. एवढं पाहिजे? पोट आहे का मोठं आहे? हत्ती घेऊन झोपतोय? सर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे दादा भुसे यांच्यावर. संजय राऊत, आता तुम्ही काय केला? तुम्ही उठले सुटले संजय राऊत शिवाय दुसरा राऊत पकडा ना एखादा भेटला तर.